ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. येस बँकेच्या ग्राहकांना अकाउंटमधनं फक्त 50,000 रुपये काढता येतील असे निर्बंध लागल्यानंतर येस बँकेच्या शाखांसमोर आजपासून मोठ्या प्रमाणात गर्दी दिसू लागली आहे. येस बँकेचं संचालक मंडळ देखील RBI ने बरखास्त केल्यानंतर बँकेच्या ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पॅनिकी निर्माण झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे. ठाण्यातील तलावपळी येथील बँकेच्या शाखेच्या बाहेर आज ग्राहकांनी पैसे काढण्यासाठी रांगा लावल्याचं चित्र बघायला मिळालं. कुठल्याही परिस्थितीमध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अचानक रात्री आम्हाला मेसेज येतो की येस बँक बंद होत चाललेली आहे. सॅलरी अकाउंट आहे आमचं, सगळ्यांचंच आहे, त्यामुळे सगळ्यांनाच एकदम टेन्शन आलेलं आहे की कसे पैसे आमचे आहे ते निघतील. त्यासाठीच तर आम्ही आता प्रयत्न करतोय. असं त्यांनी काहीतरी आम्हाला इंटिमेशन द्यायला पाहिजे होतं की 8 दिवसाची 10 दिवसाची एक मुदत तरी द्यायला पाहिजे होती की तुम्ही तुमचे पैसे काढून घ्या. नाही, आम्हाला काही कल्पना नव्हती. काल रात्री अचानक बातमी आली, त्यामुळे मग आता सगळ्यांनाच संशय येतो. सध्या जे काय वातावरण आहे फायनान्शियल सिस्टीममध्ये सगळे उतार चढाव चालले. PMC बँकेचं झालं, आत्ता परत येस बँकेचं ऐकलं, अजून 1-2 बँकांचं नाव येत आहे. तर नागरिकांना विश्वास वाटत नाही आहे की नक्की पैसे कुठे ठेवावेत. कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण आढळल्यानंतर आता ठाणे महानगरपालिकेने देखील या संदर्भात खबरदारीचे उपाय योजण्यासाठी सुरुवात केली आहे. या संदर्भात महापौर श्री नरेश म्हस्के यांनी प्रभारी आयुक्त राजेंद्र अहिवर यांच्यासह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. इटली, इराण, थायलंड, साऊथ कोरिया, मलेशिया या ठिकाणावरनं भारतात नागरिक येत असतात, त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी दररोज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने संपर्क साधण्यात येत आहे. आलेल्या प्रवाशांची भेट घेऊन त्यांची चौकशी करून त्यांच्यासोबत 14 दिवस संपर्क साधला जात असल्याचं वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिरुद्ध मळगावकर यांनी सांगितलं. महापालिका कार्यक्षेत्रात कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण आढळल्यास छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये 8 खाटांचा विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षात उपचार करण्यासाठी डॉक्टरांसाठी 1,500 N95 मास्क आणि जवळपास 1,500,000 सर्जिकल मास्कची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. त्या संदर्भात जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत या संदर्भातली माहिती पोहोचावी या दृष्टिकोनातून देखील महापालिकेच्या वतीने जनजागृती करण्यात येणार आहे. महापालिका कार्यक्षेत्रामध्ये या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या असून सद्यस्थितीत उपलब्ध असलेला औषधसाठा रुग्णालयं आणि आरोग्य केंद्रांमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती देखील या निमित्ताने देण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे नवनिर्वाचित सदस्य श्री मोहसिन शेख आणि नितीन पाटील यांनी नुकतेच ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या आगाराला भेट दिली. या ठिकाणी सुरू असलेल्या कामाची पाहणी देखील त्यांनी केली. मोठ्या प्रमाणामध्ये परिवहनच्या बसेस या परिवहनच्या आगारातून बाहेरच पडत नाहीत, त्यामुळे नागरिकांना योग्य प्रकारची सेवा मिळू शकत नाही. त्यामुळे परिवहनच्या आगारामध्ये बसेस उभं राहण्याचा कालावधी शक्य तितका कमी असला पाहिजे असं मत यावेळेस व्यक्त करण्यात आलं. यावेळेस अधिकाऱ्यांची मतं देखील त्यांनी जाणून घेतली. की काही बसेस ज्या अशा इथे आहेत की ज्या भंगारमध्ये पूर्ण गेलेल्या आहेत. आम्ही ज्यावेळेला कर्मचाऱ्यांशी आणि अधिकाऱ्यांची चर्चा केली त्यावेळेस सांगितलं की ह्याचं पूर्ण भंगारीतून गेलं पाहिजे, कारण की बस उभारायला जागा नाही आहेत. तर आम्ही त्यानिमित्तानं मी त्यांना सांगितलं, इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की पुढच्या गुरुवारी या निमित्त आम्ही एक बैठक लावतो आहे की नक्की ते हा भंगार बसेस कशाप्रकारे महानगरपालिका किंवा तुमचा पत्रव्यवहार काय आहे तो आमच्याकडे सबमिट करा. त्या पद्धतीने आम्ही परिवहन व्यवस्थापकांशी आणि आयुक्तांशी आणि संपूर्ण बॉडीशी आम्ही महासभेनिमित्तानं बोलू. जनता से जुड़ी हुई एक सेवा जो ठाणे महानगरपालिका की तरफ से थाना शहर की जनता को दी जाती है, और आज जनता के बीच में जो एक नाराज़गी है परिवहन सेवा के वजह से कि इसके अंदर लोगों को सेवा नहीं मिल रही है सही से, तो उसके अंदर हम लोग यही कोशिश करेंगे कि अच्छी से अच्छी सेवा दे सके.
देव भक्ती 7-in-1 अत्री आणि गौतम अगरबत्ती, सात्विकतेची, मांगल्याची, पावित्र्याची अनुभूती, 7 दिवसांसाठी 7 खास सुगंधांची प्राप्ती, पितांबरी देव भक्ती वाढवी प्रसन्नता मनाची। चला नवरदेवाच्या खरेदीसाठी आजच जाऊया। अरे पण हा नवरदेव का रुसलाय? अहो त्याला लग्नाची खरेदी बॅरॉन मधूनच करायची आहे आणि आमचा विचार आहे एखाद्या मोठ्या शोरूम मधून खरेदीचा। अहो नवरदेवाचं बरोबरच आहे की बॅरॉन म्हणजे विश्वसनीयता, बॅरॉन म्हणजे उच्चतम दर्जा आणि वाजवी किंमत, बॅरॉन म्हणजे लेटेस्ट फॅशन आणि स्टाईल, बॅरॉन म्हणजे 50% खसखशीत डिस्काउंट। मग आता कुणाचं ऐकणार, स्वतःच की या हुशार नवरदेवाच? अर्थातच नवरदेवाच। लग्नाची खरेदी बॅरॉन मेन्सवेअर मधूनच करायची। येस, बॅरॉन मेन्स स्टुडिओ, जिल्हा परिषदे समोर, तलावपाळी, ठाणे। फॅशन मीन्स बॅरॉन, फॅशन मीन्स बॅरॉन, मेन्सवेअर की जी जान, बॅरॉन बॅरॉन बॅरॉन। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मासुंदा तलाव या ठिकाणी बांधण्यात आलेलं शौचालय हे गेल्या 6 महिन्यांपासून धूळ खात असून ते लवकरात लवकर चालू करावं अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे। महापालिकेने 1,00,000 रुपये खर्च करून हे शौचालय बांधलं असून त्याचा पुरेपूर उपयोग होत नसल्यामुळे महापालिकेने लवकरात लवकर याकडे लक्ष द्यावं, अन्यथा शौचालयाचं टाळं तोडून आंदोलनाचा इशारा मनसेकडनं दिला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री अरुण घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली आज हे एक आंदोलन करण्यात आलं। मनसेच्या वतीने मासुंदा तलाव या ठिकाणी बांधण्यात आलेलं शौचालय बाहेर महापालिकेला जाग येण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। खेदाची बाब ही आहे की जवळजवळ 6 महिने लोटून गेलेत तरी आजपर्यंत हे शौचालय सर्वसामान्यांसाठी खुलं करून दिलं गेलेलं नाहीये, ही अत्यंत खेदाची बाब आहे असं मी इथे मानतो। मग या ठाणे महानगरपालिकेच्या नाकर्तेपणामुळे हे ठाणे शहर स्मार्ट सिटी बनणार कधी, हेच का ते स्वच्छ आणि सुंदर ठाणे अभियान आहे? मग फक्त टेंडर काढायचे आणि त्यातला मलिदा खायचा एकमेव कार्यक्रम आता उरला आहे का? मी आपल्या मार्फत ठाणे महानगरपालिकेतील संबंधित अधिकारी आणि सत्ताधारी यांना सांगू इच्छितो की तात्काळ आपण जर या शौचालयाची दुरुस्ती करून किंवा हे शौचालय सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण करून हे जर चालू केलं नाही सर्वसामान्य नागरिकांसाठी, हे खुलं करून दिलं नाहीत, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मान्य जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली टाळातोड आंदोलन करून हे शौचालय सर्वसामान्यांसाठी खुले करून दिल्याशिवाय राहणार नाही। सुनेवर केलेल्या अत्याचाराप्रकरणी ठाणे महिला मोर्चा अध्यक्ष हर्षलताई बुबेरा यांच्या नेतृत्वाखाली आमदार विद्या चव्हाण यांचा निषेध करण्यात आला। सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा माधवी नाईक यांनी केली आहे। आमदार विद्या चव्हाण यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्याची दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी भाजपच्या वतीने नुकतंच आंदोलन करण्यात आलं। एमडी डॉक्टर असणाऱ्या आपल्या सुनेचा कौटुंबिक छळ केल्यामुळे त्यांच्या विरुद्ध आज गुन्हा दाखल झालेला आहे। स्वतःच्या सत्तेचा गैरवापर करून त्यांनी आणखीन याच्यामध्ये तिला अडथळे आणू नयेत। न्यायाची जी प्रक्रिया आहे, तपासाची जी प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये त्यांनी अडथळा आणू नये याकरता भारतीय जनता पार्टी आता रस्त्यावर उतरलेली आहे। तिच्या सुनेच्या सोबत आम्ही आहोत। त्यांच्या सुनेने आमच्या मुंबईच्या कार्यकर्त्यांकडे स्वतःची तक्रार केलेली आहे की त्यांना या बाबतीमध्ये संरक्षण मिळण्याकरता भारतीय जनता पक्षाने पुढे यावं।
आमचं असं आवाहन आहे की स्वतःच्या सत्सद विवेक बुद्धेला स्मरून त्यांनी आता खरं तर त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा. पण तेही जर का त्यांच्याच्यानी होणार नसेल तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी भारतीय जनता पार्टीचा महिला मोर्चा अखंडपणे करत राहील. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. प्रत्येकाच्या सहभागाने, नागरिकांच्या एकजुटीने, थोरा मोठ्यांच्या जोडीने स्वच्छ सर्वेक्षण 20 मध्ये अव्वल स्थानी झळकू दे ठाणे चमकू दे. अव्वल स्थानी झळकू दे ठाणे चमकू दे. ठाणे चमकू दे. ठाणे चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. वेगवेगळा करूया सारा ओला आणि सुका 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 कचरा, बदलू ठाण्याचा चेहरा मोहरा, स्वच्छतेचा फुले पिसारा, जगी होई पुकारा, किमया असली खडू दे आणि ठाणे आपले चमकू दे. 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 नको फेकूया रस्त्यावरती कचरा आणि दगड माती, हगंडारीला देव मुक्ती, नको नको ठुंकू तू अवती भवती, बंदी आणूया प्लास्टिक वरती, कचरा मुक्त करूया ही सिटी आपली, नवीन पहाट उजाडू दे आणि ठाणे आपले संपू दे. 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 साऱ्यांनी निर्धार करूया, वेळ वाट कचऱ्याची लावूया, साऱ्यांनी निर्धार करूया, परिसर आपला स्वच्छ ठेवूया, साऱ्यांनी निर्धार करूया आणि कंपोस्ट खत बनवूया, साऱ्यांनी निर्धार करूया, स्वच्छतेचा दीप उजळूया, साऱ्यांनी निर्धार करूया आणि ठाण्याला अव्वल बनवूया, साऱ्यांनी निर्धार करूया, स्वच्छतेमध्ये प्रथम येऊया, साऱ्यांनी निर्धार करूया, साऱ्यांनी निर्धार करूया. आज घडीला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला मोठी मजल मारत असून एक प्रकारे पुरुषी सरंजामशाहीला तोडीस तोड उत्तर देत आहेत, तेव्हा केवळ महिला दिन साजरा करण्यापेक्षा महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ठाण्यातील एका पेट्रोल पंप चालकाने तब्बल 15 महिला कर्मचाऱ्यांना पंपावर नोकरी देऊन त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवला आहे. त्यामुळे एक प्रकारे पेट्रोल पंपावर खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होतो आहे. शासनाने सर्वच क्षेत्रात महिलांना 50% आरक्षण दिलं असलं तरी अनेक जिकिरीच्या कामांमध्ये आजवर महिला कर्मचारी दिसत नव्हत्या. आता प्रत्येक क्षेत्रात महिला आपलं काम बजावत असताना वैमानिकापासून तर रेल्वे बस एसटी चालक चालवताना महिला आपल्याला दिसून येतात. मात्र आता ठाण्यात वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी देखील महिला दिसत आहेत. ठाण्यातील विटावा येथील दिवसरात्र सुरू असलेला HP पेट्रोल पंप आहे. या पंपावर वाहनामध्ये पेट्रोल भरण्यासाठी महिला वर्ग नेमण्यात आला आहे. वाहन चालकांकडून या महिलांचं कौतुक होतं आहे. मी फर्स्ट टाइम इथे आली तेव्हा मला दिसला म्हणजे लेडीज पेट्रोल भरताना, तेव्हा मला खूप छान वाटलं आणि खूप प्राऊड फील झालं ऍक्च्युली. कारण हे काम म्हणजे एवढे इयर्स झाले सगळे जेंट्स करत होते, बट आता महिला करतात.
सो खूप छान वाटलं आणि त्यांची सर्व्हिस पण खूप छान असते. 4 महिने झाले सर, 4 महिन्यापासून करतोय, चांगलं वाटतंय. प्रत्येक म्हणजे कामापेक्षा हे काम वेगळं आणि याच्यातून बरंच काही शिकायला भेटलं सर. कसे लोक असतात, कसे वेगवेगळे अनुभव, दुसऱ्या कुठल्याच फील्डमध्ये असे अनुभव नाही आले जे की इथं आले आम्हाला. तुम्हाला कसं वाटतं? बरं वाटतंय आम्हाला, काम करतोय आम्ही इथे आणि चांगलं आहे आम्हाला इथं काम करतो आम्ही, व्यवस्थित आहे सर्व. कस्टमर पण चांगला रिस्पॉन्स देत आहेत आम्हाला, त्याबद्दल काही नाही. कस्टमर म्हणजे फक्त एवढंच आहे की लेडीज इथं काम करत आहेत त्यांच्यासाठी चांगलंच आहे की लेडीज इथे भरती झाले आहेत. कस्टमर त्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे आम्हाला. मी या पेट्रोल पंपवरती 5 वर्षापासून काम करते, तर इकडे जेव्हापासून महिला ठेवल्या आहेत तेव्हापासून असं लक्षात आलं आहे की भांडणं कमी झाले आहेत, कस्टमरच्या कंप्लेंट्स कमी झाल्या आहेत आणि लेडीज असं आहेत की वेळेवरती येतात, त्यांचं काम चांगलं करतायत आणि प्रामाणिकपणे काम करतात आणि कस्टमरचा पण रिस्पॉन्स चांगला आला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. आमचा सेल वाढला आहे आणि पंप पण आमचा चांगल्या पद्धतीने सुरू आहे आता. महापालिकेच्या माध्यमातून पावसाळ्यापूर्वी नाले सफाई मोहीम राबवली जाते, मात्र गेल्या वर्षीपासून पावसाची अनियमितता लक्षात घेता यावर्षी सर्व प्रभागातील नाले सफाई ही 10 मेपर्यंत पूर्ण झालीच पाहिजे असे आदेश सर्व अधिकाऱ्यांना देत नाले सफाई मोहिमेसाठी असलेली निविदा प्रक्रिया 15 एप्रिलपर्यंत पूर्ण करावी अशा सूचना महापौर नरेश म्हस्के यांनी दिल्या आहेत. महापौर दालनामध्ये झालेल्या बैठकीला उपमहापौर पल्लवी कदम, अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे, उपायुक्त अशोक बोरपुल्ले, नगर अभियंता रवींद्र खडताळे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व प्रभागातील नाले सफाई करण्यात येते, परंतु यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया उशिरा होत असल्याकारणाने पावसाळा सुरू झाला तरी नालेसफाई होत नाही, त्यामुळे नागरिकांना समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे आता टेंडरिंगची प्रोसेस 15 एप्रिलपर्यंत पूर्ण करून 10 मेपर्यंत नालेसफाई पूर्ण करावी अशी सूचना महापौर श्री नरेश म्हस्के यांनी दिल्या आहेत. तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.